সুই অলোককে ঠিকই বাবা বগু তুজি কাছে জালে রাঙ্গোই বগিয়া চল দে 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 ही पूजा करायची सोडून आई समोर का जाते आले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी होळीची पूजा करायला आले हे बघ जुई काकू प्लीज माझं एकदा ऐकून घ्या खरं तर आलापसाठी मी ही पूजा केली पाहिजे होती मग थांबलीस का ही पूजा मी तुमच्या नकळत केली असती तर त्यात तो जिंकला पण असता पण खोटेपणाने मिळवलेला विजय हा नेहमी खोटाच असतो ना आणि क्षणिक असतो जो मला नकोय आला पूजेचा मान हा तुझ्या आईचाच आहे तो त्या त्यांच्या होणाऱ्या सुनेला देणार आहे पण तो मान मला हक्काने घ्यायला आवडेल असं लपून छपून नको थांब मी पण येतो नाही आला होईला तू तुझ्या फॅमिली सोबत असणं जास्त महत्वाचं येते काका जिचा तू एवढा राग करतेस तिच्या मनात तुझ्या स्थानाला किती मान आहे तुला कळलंच असेल दिवे आले चला मग आपण पूजा करून घेऊया का हो मालती वहिनी तुम्ही पूजा करून घ्या ना मालती पूजा तू कर Thank you.
काकू खर तर आलापसाठी मी ही पूजा केली पाहिजे होती. मग थांबलीस का? ही पूजा मी तुमच्या नकळत केली असती तर त्यात तो जिंकला पण असता. पण खोटेपणाने मिळवलेला विजय हा नेहमीच खोटाच असतो ना. मला खूप अभिमान वाटतो बाळा तुझा. आणि मलाही. म्हणजे तुझ्याकडे मंत्र होता, परिस्थिती सगळी तुझ्या कंट्रोल मधली होती. हो जुई, त्या मंत्राचा वापर करून तू पूजा करू शकले असतीस. पण या परिस्थितीचा तू एक माणूस म्हणून विचार केलास, यातच आम्ही जिंकलो. बाबा मला माहित नाही, पण त्यावेळी माझ्या मनात आलं की आलापच्या आईला फसवून होळीची पूजा केल्याने काय साध्य होणार आहे. त्यापेक्षा खरं बोलून पूजा न केलेली केव्हाही चांगलीच ना. बाळा तू असा विचार केलास ना, यातच सगळं आलं. तुला माहित आहे जुल्या, तुझ्या जन्माच्या वेळेला देवाकडे मनोमन प्रार्थना केली होती कि माझ्या पोटी एक इच्छाधारी नको, एक माणूस जन्माला येऊ दे. आज माझी इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. बाबा, आई, हे सगळं मी तुमच्याकडूनच तर शिकले. आय एम प्राऊड ऑफ यू. गुड मॉर्निंग प्रिन्सेस. गुड मॉर्निंग स्वीट काका, लव काका, स्वीट काका, उदय काका. स्वीट प्रिन्सेस, लिटिल प्रिन्सेस, तुला धुळवडीच्या शुभेच्छा. धुळवडी म्हणजे काय असतं? असत ते होळी आणि रंगपंचमी आहे ना. नाही ग प्रिन्सेस, काल होती ना ती होळी, आजपासून 5 दिवसांनी असणार आहे ती पंचमी, आणि आज आहे ती धुळवड. हो का? पण माझी बकेट संपली ना की तुम्ही मला पाणी भरून द्याल. येस. अगं पण ही पिचकारी कशी वापरतात मला माहित नाही. पाणी घ्यायचं, उघडायचं. ब्युटिफुल. काय झालं का देवाशी बोलून? हो झालं. आज खूप खुश असेल ना तो? म्हणजे? नाही म्हणजे कालच्या तुझ्या वागण्यामुळे देव पण खुश झाला असेल, मला तरी आनंद वाटला म्हणून. कसलं वागणं? काल जुई समोर आल्यानंतरही तिच्यावर न रागावता तिचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलंस तू. नाही 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 प्रिन्सेस, सरेंडर करतो. नाही प्रिन्सेस, प्लीज प्लीज प्लीज, फसवलं तू. ते बघा. ते काय? माझं घर असं हस्त खेळत राहावं ना, एवढीच माझी इच्छा आहे. काल जुई जे काही बोलली ते मला पटलं, तिच्यातला खरेपणा मला जाणवला. आणि एखाद्याच्या बोलण्यात खरेपणा असेल तर त्याला उलट सुलट बोलायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे जुईच्या फक्त कालच्याच बोलण्यातला खरेपणा तुला जाणवला? अगं जुई ही खरंच एक खऱ्या मनाची मुलगी आहे असं नाही वाटत तुला? बस झालं आता जुईचं कौतुक. मला जुई बद्दल कसलाही आकस ठेवायचा नाहीये आणि कसलाही रागही ठेवायचा नाहीये. सध्या तरी मी फक्त आलापचा विचार करते, त्याच चांगलं व्हावं एवढंच बघते. आणि आता पुरे झालं या विषयावर बोलणं. तुम्ही माझ्यासोबत बाहेर येणार होतात असं म्हणाला होता. हो मग येणार आहे मी. मग मला नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा जाऊन तयार व्हा ना. मलाही तयार व्हायचंय. जुई बद्दल आई पॉझिटिव्ह होण्याआधी आलाप आणि कोमलचं लग्न झालं पाहिजे, आणि यासाठी आता मलाच पुढाकार घ्यावा लागेल. कैलास, घरच्या कपड्यांची वाट लावू नकोस. हे मला नको आहे प्रॅक्टिस.
अगर आप कहें तो हम अपने प्यार का रंग आपको लगा दें मोहतरमा। शर्मा रही हो? जरा हम भी तो देखें शर्माते हुए चेहरे को। अच्छा, और शर्मा के क्या करोगे? फिर से आपके प्यार में कुर्बान हो जाएंगे। अमृता आपली जुई है कैलास, काहीतरी इज्जत तुझं आपलं। अगं लास्टेस काय अमृता, आपली पोरगीच आहे ना आणि आपण प्रॅक्टिस करतो ना। हो का बाबा, कसली रे प्रॅक्टिस? अगं आपला पांडा आहे ना, त्याने धुळवडी निमित्त एक सोसायटी मध्ये कॉम्पिटिशन ठेवली आहे, बेस्ट रोमॅन्टिक कपल, ज्याच्यामध्ये आम्ही सगळे जण पार्टिसिपेट करतोय। म्हणजे पांडा स्वतः आहे, मंचली आहे, सविता आहे आणि मी आणि तुझी मम्मी, असे सगळे आम्ही आहोत। वाव बाबा मस्त। ते पण बाबा ह्यात तुम्हीच जिंकायला हवा। प्रश्नच नाही, त्यासाठीच प्रॅक्टिस चालू आहे ना, आणि माझ्याकडे नवीन नवीन फंडे आहेत। आता हे बघ, मी नीज वर बसणार आहे। जरा हात दे का अमृता। झालं, आला बनू नकोस। दे ना हात। केवढे प्रयत्न चालू आहेत। आला करून मला आठवलं, जुई तू आणि आलाप या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट व्हा ना। हा मस्त आयडिया आहे, म्हणजे आम्हाला टफ कॉम्पिटिशन तुम्हीच द्याल ना। ज्याच्यासोबत 3 वर्षाचं रिलेशन आहे त्याच्यासोबत लग्न होईल की नाही हीच शंका आहे। कसलं बेस्ट कपल। हे बाळ, आजच्या दिवशी नो निगेटिव्ह थॉट्स आणि तुमचं प्रेम प्रामाणिक आहे, खरं आहे, मग ते यशस्वी होणारच आहे। जुई, मनापासून इच्छा व्यक्त केली ना की ती 100% पूर्ण होते। चला आता सगळे मिळून खेळूया धुळवड। चलो येस। नमस्कार 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 तुम्हाला सगळ्यांना, धुळे परिवाराकडून आणि आलाप देसाई कडून सुद्धा धुळवडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सेम टू यू। चला आता कोरम पूर्ण झाला। पांडा झाली का रे तयारी? हा चालूच आहे, बाकी सगळं झालं आहे। मी पण स्पीकर आणि म्युझिक सहित तयार आहे। स्पीकर तयार आहे पण काका म्युझिक। ऐक ना, मी मी बोलतो। अरे हा, एक बोलायचं होतं, तुझी हरकत नसेल तर बोलू कर मी। आता मी म्हटलं नाही बोलायचं तर नाही बोलणार आहेस का? मी काय म्हणत होतो, म्युझिक लाव, म्युझिक पाहिजेच, पण जरा ते बीन बासरी पुंगी असं असलेलं काही म्युझिक लावू नको। सर का काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आपल्याला सगळ्यांनाच प्रॉब्लेम होईल। म्हणजे आपल्या सोसायटीत साप दिसतात ना? नाही म्हणजे उगाच बीनच्या आवाजाने बाहेर येतील। हो नको नको प्लीज। चालेल, काही हरकत नाही।
चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक मिनिट एक मिनिट. हा अरे तयारी झाली नाही का काय? तयारी सगळा झाला आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना कोणाला तरी भेटवायचं आहे. कोणाला? थांबा. मंचली. ओ मंचली. हा माझ्या बायको आहे मंचली. नमस्ते भाभी. नमस्ते. अय्या इतके दिवस सोसायटीत पण कधी दिसली नाही. हो ना खरंच. ती जास्त घरातून बाहेरच पडत नाही आहे ना. मला आवडत नाही आहे. अरे पांडा काय झालं? काय म्हणतात भाभी? तुम्हा सगळ्यांना नमस्कार बोलतो आहे. ती जास्त बोलत नाही आहे ना. मला आवडत नाही आहे. मग जे काय असतो ते कानात सांगतो आहे. लाजाळ बायको आहे माझ्या. आता काय झालं? जास्त पचड पचड करू नको. कामाला सुरुवात कर असा बोलतो आहे माला. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला सगळ्यांनी आपापल्या जाग्यावरती बसा. बसा. ए सगळ्यांनी बसून घ्या. आपापल्या जाग्यावरती बसून घ्या. सगळ्यांनी बसा. हा मागच्या वेळेला जे दुधात टाकलं होतं ते परत आता दुधात टाकायचं नाही. हा नाही नाही असा काही करणार नाही आहे. नाही तर तुझ्या बायकोला नाव सांगेन. कैलास आपण बसून घेऊया. हा हॅलो कोठे आहे तुम्ही? हा आम्ही सुरुवात करतो आहे प्रोग्रामला. हा 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 या लवकर या लवकर. आम्ही बाट बघतो आहे तुमच्या. हा ठेवतो फोन. हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो. ए पांडा अरे सुरू आहे. ऐकू येते आम्हाला. बोल. हा तर मी आधी सांगतो आहे की जो धुडवडचा कार्यक्रम असणार आहे त्याच्यामध्ये तो आपण कलर वगैरे लावतोच आहे पण ह्या वेळी आपण खूप मजा करणार आहे. आणि हा आयडा याच्या डोक्यातून आला आहे तो आहे पदुम दिसतीत म्हणजे आपला पद्या काका. ए पांडे अरे आज तरी काका म्हणू नकोस. अरे आज तुम जवान आहे. या आहे खटपटे मॅडम. नमस्कार. नमस्कार. तर ह्यांच्या खटपटी मुले म्हणजे मदती मुले आपला हा कार्यक्रम झालाच नसता. अरे पांडा मुळे नाही रे शिवाय. त्यांच्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता. तेच ते झाला नसता. तर त्यांना हा गिफ्ट देऊन मी त्यांच्या स्वागत करतो आहे. पण आमच्या संघात अजून बी लोक आली होती. ती जोपर्यंत येत नाही तोवर आपण कार्यक्रमाला बत्ती देऊया. बत्ती देऊया म्हणजे? अहो म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करूया का? एका भागात अशी भाषा बोलली जाते. आणि हे आहे आमच्या आलाप दादा. हे पत्रकार आहे. अच्छा म्हणजे उद्या होते आपली न्यूज. हा आणि फोटो पण येणार आहे. आणि मग काय झालं भाभी? कार्यक्रम सुरू करा बोलतो आहे. अरे पांडा पण कार्यक्रम सुरू करण्याआधी तो काय कार्यक्रम आहे हे तरी सांग. हा अरे हे मी सांगितलंच नाही काय? एक नंबरचा गुडबग आहे मी.
सांगतो सांगतो मॅडम तुम्ही बसून बस हा तर आपला कार्यक्रम असा आहे जोडी नंबर वन म्हणजे जोडी मध्ये स्पर्धा घेणार आहे आणि त्याच्या मधून बेस्ट जोडी निवडणार आहे. वा वा पद्या हे जे काय तुला सुचलंय ना मस्त सुचलंय. वा वा वा. अरे बोला तो ना आज स्टॉम जवान आहे काय बायको काहीतरीच तुमच अशा आता अशा तुम्ही सगळे. जुई काय झालं अगं कॉलेजमध्ये असे इव्हेंट तुझे फेवरेट असायचे ना. आताही आहेत रे आला पण एवढं सगळं घडत असताना मूड नाही होत भाग घ्यायचा यार. जुई माझा एकशे बोल. बघ थोड्या वेळासाठी सगळं विसरून आपण एकमेकांना होकार दिल्यानंतरची ही आपली पहिली धुळवड आहे. प्लीज एन्जॉय करूया ना.